राहिली त्याला हे तीन नेते फार महत्त्वाची भूमिका त्याने बजावली. अटलजी, अडवाणी, सुषमाजी तर होत्याच आणि अरुण जेटली यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA त्यातले घटक पक्ष एकेकाळी ते 30-35% गेले होते घटक पक्ष, नंतर कमी झाले. पण आतासुद्धा या सगळ्या घटक पक्षांशी उत्तम संवाद साधण्याचं काम अरुण जेटली उत्तम रीतीने करत असत. विशेषतः NDA परिवारामध्ये एखादी गोष्ट जर पोचवायची असेल, मग पंतप्रधान असतील किंवा इतर कोणी असतील, तर त्यासाठी अरुण जेटली हा एक ब्रिज होता आमच्या भावना पोचवण्यासाठी. आम्हाला काय सांगायचं आहे, काय अडचणी आहेत, यासाठी अरुण जेटली यांनी ही भूमिका फार चांगल्या प्रकारे गेल्या अनेक वर्षामध्ये राबवली. विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत म्हणा तर शिवसेनेवर त्यांचा विशेष लोभ होता, कारण शिवसेना गेल्या 25 वर्षापासून BJP बरोबर एकनिष्ठ सहकारी आहे, याचा त्यांना अत्यंत चांगला आनंद आणि अभिमान असायचा. आणि म्हणून 2014 साली जेव्हा युती तुटली इथे, तेव्हा ते अत्यंत अस्वस्थ होते. त्यावेळेला ते एम्समध्ये भरती होती, तेव्हासुद्धा आजारी होते. आणि अमित शहा जेव्हा त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांना अमित शहानंही सांगितलं की शिवसेनेबरोबर युती तुटणं हे चांगलं लक्षण नाही, हे त्यांनी सांगितलं. आणि ते सांगण्याचा अधिकार जेटलींना होता, कारण जेटली हे दिल्लीच्या राजकारणात सगळ्यांना ज्येष्ठ आहे. 2014 संदर्भातली एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की 2014 लोकसभेमध्ये युती होती, 2014 विधानसभेमध्ये ती युती तुटली. जो तणाव दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये निर्माण झाला होता, त्याचं खूप दुःख होतं असं तुमचं म्हणणं आहे, पण ते होऊ नये म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले त्यावेळेला. ते इस्पितळात त्यांच्यावरती एक अवघड शस्त्रक्रिया झाली होती, ते एम्समध्ये होते. आम्ही त्यांना पाहून आलो त्या काळामध्ये, आणि अमित शहा यांनी सूत्र हातात तेव्हा घेतली होती, आणि त्यांनी आपली व्यथा अरुण जेटलीने अमित शहाकडे व्यक्त केली होती. पण नंतर परत आपण पाहिलं की दोन्ही पक्षामध्ये आता 2019 निवडणूक तुम्ही लोकसभेची लढली, पण जेटली जिवंत असते तर दोन्ही पक्षामध्ये जे एक वातावरण आपल्याला पूर्वी दिसत होतं. नाही, नंतर आम्ही पाहिलं नाही, नंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो, सत्तेमध्ये एकत्र आलो, युती झाली, आणि जेटली हे सतत भेटला सांगायची आपण एकत्र राहायला पाहिजे. त्याचं कारण असं की शिवसेना हा शिवसेनेचा चेहरा हा या देशामध्ये हिंदुत्वाचा एक परिचित आणि प्रखर चेहरा आहे. शिवसेनेला दूर लोटणं म्हणजे हिंदुत्वाला दूर लोटण्यासारखं आहे. शिवसेना ही भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सगळ्यात जुनी निष्ठावान सहकारी आहे, हे त्यांचं मत कायम होतं. आणि अशा जुन्या सहकाऱ्यांबरोबर आपण राहायला पाहिजे, त्यांना दूर लोटता कामा नये, कारण आम्ही त्यांचे वाईट काळातले सहकारी होतो, याचं स्मरण त्यांना कायम राहिलं होतं. म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, कारण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षामध्ये ताणतणाव हे कायम आपण पाहिलेले राजकारणामध्ये होतं. आणि कुठले असे मुद्दे असतात ज्या मुद्द्यावरती तुमची एक प्रखर भूमिका असते, कणखर भूमिका असते शिवसेनेची, ती कधी कधी शीर्षस्थ नेतृत्वाला भाजपच्या पटत नाही आणि त्यामुळे एक वादाचं वातावरण आपल्याला दिसतं. पण अलीकडच्या काळामध्ये 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र शिवसेना ही अनेक मुद्द्यांशी भाजपशी सहमत दिसली. नाही, युती झाली ना, आम्ही एकत्र लढलो. अमित शहा मातृसेवेवरती आले 2 वेळा, आम्ही चर्चा केलं, आम्ही सुद्धा होतो, तेव्हा असं दोघांनी मान्य केलं की आपण पुन्हा एकत्र लढूया. 2014 जशी युती तुटली विधानसभेमध्ये तसं काही चित्र आपल्याला दिसतात? मला तसं अजिबात वाटत नाही, तसं होण्याचं काही कारण दिसत नाही, कारण अमित शहा यांच्यासमोर काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्या गोष्टी स्पष्ट आहेत, त्या गोष्टी सर्वसंमतीनं ठरलेल्या आहेत. जागा वाटपासंदर्भात असतील, सत्तेच्या वाटपासंदर्भात असतील, याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि मला असं वाटत नाही की अमित शहा हे असं नेतृत्व नाही की जी गोष्ट ठरली आहे ती मोडतील. पण आपण पाहिलं की एक महत्वाकांक्षा भाजपच्या नेत्यांची आपल्याला 2014 निवडणुकीमध्ये दिसली, ती 2019 पण दिसली. महत्वाकांक्षा कोणामध्ये नसावी, सगळ्यात असायला पाहिजे. आमच्या लोकांमध्ये नाही आहे का? आमच्यामध्ये सुद्धा लोकांना मुख्यमंत्री व्हायचे, उपमुख्यमंत्री व्हायचे, गृहमंत्री व्हायचे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आहे ना. प्रत्येक ठाकरे संदर्भात बोललं, आम्हालाही असं वाटतं की आमच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारायला पाहिजे. याआधी महत्वाकांक्षा म्हणा, इच्छा म्हणा, जिद्द म्हणा, आणि प्रत्येक राजकीय पक्षाला ती असते.
जो पक्ष राजकारणामध्ये आहे, जो पक्ष निवडणुका लढवतो, त्या प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षानं सत्तेवर यायला पाहिजे. त्या चुकलं काय? जर बी जे पीला असं वाटत असेल की ते आता या देशातला आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये आता ते सत्तेवरती अशा प्रकारे येऊ शकतात, त्यांची भूमिका आहे पक्ष वाढवण्याचा अधिकार. आम्ही वाढवतो आहे. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचा विस्तार करणं, वाढवणं, नवीन कार्यकर्त्याला ताकद देणं ही शिवसेनेची भूमिका आहे, तीच भाजपची आहे, ती राष्ट्रवादीची असू शकते. पण एक सूत्र आपल्याला दिसतं की 135 आणि 135 म्हणजे दोन्ही पक्ष हे 135 जागावरती निवडणूक लढतील आणि उर्वरित जागा या मित्र पक्षांसाठी असतील. हा तुमच्याकडला फॉर्म्युला आहे, हा चर्चेतला फॉर्म्युला असतो. पण प्रत्यक्षात चर्चेमध्ये अनेक गोष्टी नव्याने वर खाली होत असतात ना. अजूनपर्यंत कुठे तुम्हाला दोन पक्षामध्ये जागा वाटपावरून कुरबुरीची बातमी आली आहे का? याचं आता सगळं सुरळीत चाललं आहे. हे मात्र हे अचानकपणे घडलं. आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप शांततेमध्ये युती झाली. इतकी शांततेत युती ना आघाडीत दिसली आपल्याला कधी पूर्वी आणि युती विधानसभेला दिसू शकेल ना. पण 135 जागा आपल्याला देतील, कारण 162 जागा त्यांच्या भाजपच्या, त्यांच्याकडे 280 असतील, 288 असतील किंवा 580 असतील, जे ठरलंय त्यानुसार होणार. दोन्ही पक्षामध्ये घाऊक भरती होत आहे. खूप वेगवेगळ्या पक्षातनं, महत्त्वाच्या पक्षातनं विद्यमान आमदार दोन्ही पक्षामध्ये येत आहेत किंवा माजी आमदार येत आहेत, त्या त्या ठिकाणचे महत्त्वाचे नेते येत आहेत. ही 288 जागांवरती निवडणुका लढण्याची तयारी आहे दोन्ही पक्षांची? मला असं वाटत नाही. मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी तर नवीन कार्यकर्ते, नवीन प्रमुख लोक त्या त्या भागातले येत असतील. पण जे नेतील त्यांना निवडणूक पण लढवायची असेल, असती तोटी कवायचं असेल. असं आहे की एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षातर्फे एकालाच तिकीट दिलं जातं हे त्यांना माहीत आहे. जेव्हा आधी दोन प्रमुख लोक आले आहेत आणि नंतर परत चार त्या भागातले प्रमुख लोक येतात, ते काय राजकारणातल्या अज्ञानी आणि अडाणी नसतात ना. पण महत्त्वाकांक्षा खूप वाढल्या असं वाटतं राजकारणामध्ये. राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा वाढल्यात कारण लोकांना असं वाटतं राजकारण फार सोपं आणि सहज आहे. होर्डिंग, मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, सोशल मीडिया याच्यामुळे राजकारण खूप सोपं झालं आहे. त्यांनी आम्ही जेव्हा काम सुरू केलं तो काळ पाहिला नाही. सध्याच्या पिढीनं काही नव्हतं तेव्हा, खडतर होतं. बाळासाहेबांचा काळ आम्ही पाहिलेला आहे. बाळासाहेब कशाला, इतरसुद्धा नेत्यांचं आम्ही काही गोष्टी पाहिल्या. यशवंतराव चव्हाण असतील, शरदराव पवार असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, अत्यंत खडतर परिस्थितीत राजकारण सुरू केलं. आताच्या पिढीला हे चटके सोसावे लागत नाही, त्यांना सहज वाटतं आणि गोष्टी सहज मिळतात. पण जेव्हा चूल पेटते आणि तव्यावर भाकरी टाकली जाते तेव्हा चटके हाताला बसतात, तेव्हा त्यांना कळतं की राजकारण सोपं नाही. फक्त आमदार, खासदार, मंत्री होण्यापुरतं राजकारण नसतं. राजकारणामध्ये अनेक पैलू आणि अनेक कंगोरे असतात. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांची धडपड सुरू असताना आपण सर्वच पक्षामध्ये बघतोय. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत येणार अशी जोरदार चर्चा आहे. ती चर्चा चालू राहू द्या ना. पण एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे संजयजी, की चर्चा असते आणि लगेच शिवसेनेत येतात. निर्मला गावित, त्यांचे वडील माणिकराव गोहित इतके काळ मंत्री होते, ज्येष्ठ नेते होते, आणि अचानक इगतपुरी मला माहिती आहे निर्मला गावित यांच्याही चर्चा सुरू होती. मी सांगू शकतो किंवा इतर जे काही लोक आले त्यांच्याशी कोण ना कोणतरी चर्चा करत असतात, त्यांच्याकडून चर्चा होत असते. भुजबळांविषयी तशी माझ्याकडे माहिती नाही, कारण भुजबळ यांच्याविषयी पक्षात चर्चा व्हावी लागेल. स्वतः उद्धव ठाकरे यांची भूमिका या सगळ्या प्रकरणात फार महत्त्वाची आहे, कारण ज्या पद्धतीचं नातं 25 वर्षापूर्वी भुजबळांनी तोडलं, बाळासाहेबांच्या बाबतीत त्यांनी जे काही अटका असतील, वक्तव्य असतील,
तर त्या सगळ्या गोष्टींना आम्हाला भविष्यात लोकांना काय उत्तर द्यावं लागेल? पण भुजबळ प्रयत्न करतायत तसे, मला माहित नाही, मीडियाला जास्त. पण सेनेमध्ये आणि भुजबळामधलं जे नातं होतं, उद्धव ठाकरे खास करून, उद्धव ठाकरे आणि भुजबळामधलं ते नातं पूर्वीसारखं काही कडवट राहिलेलं दिसत नाही आपल्याला. त्याच्याविषयी मला काही कल्पना नाही, पण मी सातत्यानं या सगळ्या विषयातला एक साक्षीदार आहे. ते पक्ष सोडून गेल्यावर झालेल्या लढ्यांमध्ये मी बाळासाहेबांबरोबर आम्ही त्यावेळेला काम केलेलं आहे. त्या संदर्भातले खटले माझ्या अंगावर सुद्धा चाललेले आहेत. शिवसैनिकांनी सुद्धा अशा प्रकारचे खटले अंगावर घेतलेले आहेत. सत्तेमध्ये असल्यामुळे शिवसेना सोडून गेलेल्या अनेक लोकांनी शिवसैनिकांनाच त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ती पिढी जरी आता थोडी थकलेली असली तरी मनावरचे चरोटे कायम आहेत. नारायण राणे यांचं झंझावात हे आत्मचरित्र वाचलं आपण राजकीय? मला त्यांचं सगळं आत्मचरित्र न वाचता माहिती आहे. आमचे सहकारी होते ते, एक लक्षात घ्या. आणि तुम्ही राज्यसभेमध्ये दोघेही एकाच बाकावरती बसता? असं आहे की राज्यसभेमध्ये आम्ही एकत्र बसतो, आम्ही अनेकदा बोलतो सुद्धा. तुम्ही पाहिलं असेल कॅमेरा, तुम्ही टिपला असेल. मी राणेंना विचारलं होतं मागच्या माझ्या दिलखुलास या मुलाखतीमध्ये की तुम्ही दोघे एकाच बाकावर होता तुमचं बसता आणि तुमचं बोलणं होतं, ते म्हणाले हो बोलणं होतं. का बोलणं होऊ नये? आणि तुमचं भाषण 370 ते बाकावर म्हटल्यानंतर त्यावेळेला ते ऐकत होते. नाही, त्यांनी बाकासुद्धा वाजवले, तुम्ही पहा, त्याने बाकासुद्धा वाजवलेले आहेत. बघा, राजकारणामध्ये मतभेद असतात, कटुता असते, ती कोणत्या स्तरापर्यंत न्यायची महाराष्ट्राची एक परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये कधीही सुडाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण चालत. पण कोकणात दिसलं आपल्याला बरेचदा ते आमच्याकडून नाही झालं. बाळासाहेबांनी ही परंपरा जी आहे द्वेषाची आणि सुडाची कधी रुजवली नाही, वाढवली नाही आणि पुढे नाही. आत्मचरित्रात असा उल्लेख आहे की सेनेने सुद्धा 2 वर्षापूर्वी त्यांना ऑफर दिली होती. नाही, मला कल्पना नाही. तुम्ही म्हणालात की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे राणेंच्या. हो, पण म्हणून मी तुम्हाला कशाला सांगू, मी कॅमेरासमोर कशाला सांगू? ते आमचे सहकारी होते अनेक वर्ष. राणे आले असते तर स्वागत असते त्याचं सेने. नाही, त्यांनी सांगायला पाहिजे त्यांना यायचं आहे म्हणून ना, त्यांनी स्पष्ट करावं. पण राणे म्हणाले की आता निवडणूक लागण्यापूर्वी किंवा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी भाजपमध्ये जाऊ. माझ्या माहितीवरून ते BJP सदस्य आहेत. ते शिवसेनेत होते, नंतर मग ते काँग्रेस पक्षात गेले. काँग्रेस पक्षातून ते त्यांनी एक स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि BJP उमेदवार म्हणून ते राज्यसभेत. पण भाजपमध्ये जाण्यासाठी शिवसेना अडसर ठरली होती इतका काळ ते जाऊ. मला उद्धव ठाकरे इतकं लहान राजकारण करत नाहीत. जर उद्धव ठाकरेंना तुम्ही पाहिला असेल जवळून एक व्यक्ती म्हणून, तर उद्धव ठाकरे इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण कधीच करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातली मोठी पडझड सुरू आहे. शरद पवार पक्षात असताना सुद्धा आणि मैदानात आपल्याला प्रचंड मेहनत करताना पवार दिसतात. या परिस्थितीमध्ये सुद्धा हे जुने नेते फार मेहनत करायचे, मग शरद पवार असतील पण बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांना त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये अनेक प्रमुख लोक सोडून गेले ना. त्यांचं नाव तुम्ही घेतलं, भुजबळ असतील, नारायण राणे असतील, इतर काही प्रमुख लोक आहेत यांनी पक्ष सोडला आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा बाळासाहेबांसारखं नेतृत्व हे खंबीरपणे पक्ष बांधणी करत राहिले, लढत राहिले आणि पक्ष त्यांनी पुन्हा त्याच जोमानं त्या पक्षाची गरुड झेप त्यांनी घेतली ना. हे जुने नेतृत्व जे आहे, मग अशी म्हटलं ना, त्यांना सहज काही मिळालं नाही. त्यांना कष्टाची एक सवय आणि जाणीव आहे, कष्ट केल्याशिवाय काही येत नाही. शरद पवार यांचा पक्ष अनेकदा फुटलेला आहे, त्यांचे लोक त्यांना अनेकदा सोडून गेले, पण तरी शरद पवार तेव्हाही आणि आजही मला पक्ष बांधताना दिसतात. नवीन राजकीय कार्यकर्त्याने हा गुण त्यांच्याकडून घेतला पाहिजे. पण हे फोडाफोडीचं राजकारण शिवसेना भाजप करते आता, कारण स्वतःहून तुमच्या पक्षामध्ये येत आहेत की तुम्ही प्रयत्न करतायत? एक लक्षात घ्या की कोण कशाला फोडेल. बाजारात जर कोणी विकायला उभा असेल तरच विकला जाईल. मी फुटण्यासाठी उभा राहिलो आहे, माझी इच्छा म्हणून मी फुटेन. कोणी तुमच्या मानेवर सुरी ठेवून तर येणार नाही ना. ज्याला एक नैतिक अधिष्ठान आहे ज्याच्या राजकारणाला, की मी माझ्या पक्षात एकटा राहीन, मला काही मिळालं नाही तरी चालेल, या विचाराची माणसं कुठल्याच पक्षातनं कधी फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेमध्ये लाखो कार्यकर्ते असे आहेत ज्यांना कधीच काही मिळालं नाही. आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला खूप काही मिळालं. पण अनेक कार्यकर्ते ज्यांनी पक्षासाठी रक्त सांडलं आहे, तुरुंगवास भोगला, आणि त्यांना काही मिळालं आहे म्हणजे निष्ठावान आहेत.
ते फुटणार नाही. पण आता जे इन्स्टंट राजकारण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, उद्या त्या पक्षात, ज्या पक्षानं मला 20-20 वर्ष 25-25 वर्ष आयुष्यात उभं केलं, कुठलाही पक्ष असेल तो पक्ष लोक सहज सोडतात, सहज त्यांना काही वाटत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे दुःखाची वेदना यातना आणि त्याला म्हणतो आपण लाज दिसत नाही, सहज सोडतात लोक पक्ष. पण तुम्ही शिवसेनेत घेताना त्या नेत्यांकडे काय बघता, काय क्रायटेरिया शिवसेनेत? नाही, आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्याकडे फार मोजके लोक आम्ही ताऊन सुलाखून घेतो. शेवटी आम्ही नाही घेतले ते इतर कुठेतरी जातील. पण असं आहे की गरज आहे काही काही भागामध्ये, जिथे पक्षाला गरज आहे अधिक मजबूतीने उभं राहण्याची, तिथे आम्ही असे लोक घेतले. पीक विमाच्या संदर्भात परत एकदा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राने आपली भूमिका मांडली, ती सरकारच्या सरकारला अडचणीत आणणारी आहे. मला असं वाटत नाही सरकारला अडचणीत आणणारी. या सगळ्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे, कारण या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा. पण पीक विमा कंपन्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. केंद्र सरकारसुद्धा भाजपचंच आहे, बहुमताचं सरकार आहे. मग 90 लाख शेतकऱ्यांना पीक विमा हा 2000 कोटीपर्यंतचा मिळालेला नाही, त्यांची फसवणूक झाली, त्यांना न्याय का मिळत नाही? त्यांना अपात्र कसं ठरवलं हा मुद्दा काल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तरीही आंदोलन शिवसेनेनं सुरू केल्यापासून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. सरकारी स्तरावरती आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि जिथे आडमुटेपणा होतो आहे तो मोडून काढण्यासाठी आम्ही एक मोर्चाही काढला आणि परत काढू. उद्योजक म्हटले आम्ही परत आंदोलन करू. हा प्रश्न सरकार कोणाचा आहे हा नसून, उद्या आमचं सरकार जरी असतं तरी उद्धव ठाकरेंनी हीच भूमिका घेतली असती. आदित्य ठाकरेंनी जी यात्रा सुरू केली होती, परत ती सुरू राहील महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, आदित्य ठाकरेंना वेगळ्या पद्धतीनं शिवसेनेकडनं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे? पण ठाकरेंना प्रोजेक्ट करण्याची गरज नाही, ठाकरे जन्मतात प्रोजेक्ट असतात. नव्या नेतृत्वाला जरा बेस बनवावं. आता गेले 10-15 वर्ष आदित्य ठाकरे काम करतायत, लोकांना माहिती आहे. सुरुवात महाराष्ट्रात सुरुवातीला नवीन होते, पण आता गेल्या 5 वर्षापासून त्यांचं राजकारण हे मुंबई केंद्रित होतं, आता ते राज्यव्यापी ग्रामीण भागात फिरतात. बघा, त्यांनी परवा पूरग्रस्त भागातल्या सगळ्या गावांना भेटी दिल्या, मदत वाटप केलं, लोकांना भेटले, प्रश्न समजून घेतले. काल ते म्हाडामध्ये होते. बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा प्रश्न इतका गंभीर आहे, इतक्या वेळासुद्धा सरकार दरबारी जाऊन जर प्रश्न सुटत नसेल तर शेवटी काल सगळे अधिकारी असतील, आमचे आमदार असतील, बीडीडी चाळीसंदर्भात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. या भूमिका लोकांच्या मनातल्या आहेत. कोणीतरी येऊन या विषयावर नेतृत्व केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सरकार हे सरकारला कधी कधी सरकारी पाण्यात बसलेल्या म्हशीसारखी असते, डुंबत असते, तिला लाज घालावी लागते कधी कधी. आदित्य ठाकरे वरळी मध विधानसभा मतदारसंघातनं लढतील निवडणूक? आमची इच्छा आहे, पक्षाची इच्छा आहे. आणि हे पहिल्यांदा होईल? आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढावी, आदित्य ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा जय महाराष्ट्रवरती दिलखुलास संजय राऊत असा सुरू राहील. कुठे जाऊ नका, फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र. जनतेचे प्रश्न, नागरी समस्या, विकास काम, सरकारी योजना, निवडणुकांचं राजकारण, नेत्यांचं सत्ताकारण, बस आरोप प्रत्यारोप आणि वादविवाद पुरे. आम्ही केवळ ऐकून घेणार नाही तर ठोस भूमिका मांडणार. जनतेचं आणि सरकारचं लक्ष वेधणार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ईडीच्या चौकशीवरून राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आणि तुम्ही राज ठाकरेच्या सोबत उभे आहे असं चित्र दिसत आहे. कुटुंब ठाकरे पण बघा, शेवटी कुटुंब आहे. राज ठाकरे यांचा पक्ष वेगळा आहे, ते शिवसेनेत आता नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही की ते आमचे कोणीच नाहीत. ही नाती आहेत ना, बाळासाहेबांचे संस्कार आहे, या महाराष्ट्राचा संस्कार आहे. संकट समयी आम्ही एकत्र असायलाच पाहिजे. शेवटपर्यंत राहाल शिवसेना
मी असं म्हणतोय, संकट समय कुटुंबानं सगळ्या परिवारानं मित्रांनी एकत्र राहायला पाहिजे. जर अन्यायानं काही गोष्ट घडत असेल आमच्या समोर, अन्याय झाला असं वाटतं राज ठाकरेंवरती, असं आहे की आम्ही पाहतोय त्या संदर्भात काय होत आहे. उद्धव ठाकरे असं म्हणाले की 2 दिवस तुम्ही वाट बघा, म्हणजे नेमकं काय? पाहू ना, कळेल तुम्हाला. राज ठाकरेंशी बोलणं झालं का? हो नाही बोलणं. एक भाऊ भावाशी बोलत नाही का? एक मित्र मित्रांशी बोलत नाही का? इतके वर्ष एकत्र राहिल्यावर तुम्हाला मीडियाला किंवा इतर राजकारणाला त्याची उठाटेव का असावी? मनसे म्हणते की सूड बुद्धीचं राजकारण सुरू आहे. एकीकडे आपण पाहिलं की चिदंबरम हे तुरुंगात आहेत. चिदंबरम आणि राज ठाकरे यांच्या प्रकरणामध्ये फार फरक आहे. चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते, ते सत्तेचे सर्वेसर्वा होते. त्यांच्यामध्ये धोरण ठरवण्याची आणि धोरण बदलण्याची त्यांच्याकडे अधिकार होते. त्या सत्तेचा गैरवापर करून त्यांनी काही केलंय का या संदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे. आणि मला असं वाटतं राज्यकर्त्या व्यक्तीनं आपल्या अंगावरती एकही डाग पडू देऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. चिदंबरम आणि त्यांच्या परिवारावरचे जे आरोप आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत, आणि राज ठाकरे आणि जे काय मी पाहतोय ती संपूर्ण केस वेगळे. त्याच्यावरती आता मी बोलणं योग्य नाही. जम्मू काश्मीरच्या स्वायत्ततेचा मुद्दा ऐरणीवर असताना देशामध्ये मंदीचं सावट आहे. जागतिक मंदीसंदर्भातही अनेक मोठे तज्ज्ञ बोलताना दिसत आहेत. शिवसेनेमध्ये त्याबद्दल काही चर्चा सुरू आहे का? नसावी. मंदीचे चटके आम्हालाही बसत आहेत ना, चर्चा कशाला पाहिजे? होरपळ आहे ना. मंदीचा सगळ्यात मोठा फटका मुंबईसह महाराष्ट्राला बसेल. औद्योगिक नगरी, आर्थिक राजधानी आहे, देशाचं पोट ही मुंबई जर भरत असेल, इकडले उद्योग बंद होत आहेत, इकडले उद्योग बाहेर चाललेले आहेत, इकडे बेरोजगारी वाढते आहे, संपूर्ण देशात लोक रोजगारीसाठी मुंबईसारख्या किंवा महाराष्ट्रात येतात. आज देशामध्ये जर 2 कोटी लोक बेकार झाले असतील असे अधिकृत आकडे आहेत, तर त्यातले किमान 75 लाख लोक हे मुंबई आणि आसपासच्या. दोष कोणाचा आहे? अर्थात राज्य चालवणाऱ्यांचा, तो आमचा किंवा इतर पक्षाचा कसा असेल? जर ही वाताहात किंवा ही पडझड असेल आर्थिक व्यवस्थेची. अवजड उद्योग मंत्रालय आपल्याकडे नाही पण बघितलं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप ऑटोमोबाईल सावट. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा अवजड उद्योग हाताशी तसा थेट संबंध हा धोरणात्मक ही पळ जी धोरणं सरकारनं काही गेल्या काही वर्षात राबवली त्याच्यामुळे आर्थिक मंदी आहे. पण या मुद्द्यावर तुम्ही सरकारला घेरताना दिसत नाही. नोटबंदीविषयी कोणी घेरलं सगळ्यात प्रथम? नोटबंदी विषयाला वाचा कोणी फोडली? आम्ही GST विरोध कोणी केला? आम्ही केला. आज हळूहळू नोटबंदी आणि GST हे कसे अपयशी ठरले. पण मंदीच्या मुद्द्यावरती शिवसेना अजूनही मोदी सरकारच्या विरोधात काही बोलताना दिसत नाही. कोणी आपल्याला म्हणालो? आम्हीच बोलतो आहोत, आम्हीच करतो आहोत. जर तुम्ही आज सामन्यात आमची भूमिका बघितली असेल तुम्हाला कळेल. आम्ही सुरुवात केली बोलायला कारण शेवटी आमचे लोक जे बेरोजगार आहे मुंबई महाराष्ट्रात होणार. मोदी का बोलत नाही? अरे असं आहे की शेवटी अर्थमंत्री आज बोललेले आहेत, हळूहळू नरेंद्र मोदीही बोलतील, बोलावं तर लागेल. पण त्यांना जाग आणण्याचं काम शिवसेना करेल? ते जागेच आहेत. पण तेही कुठे बोलताना दिसत? 18 तास काम करतात, ते जागेच आहेत. पण मंदीचा मुद्दा हा खूप गंभीर आहे. आपण बघतोय की जागतिक मंदी, देशाची शक्ल उचल असा हा मुद्दा आहे. देशाची शक्ल उडवायला वाच्यता करू नये किंवा लाल किल्ल्यावर देशाची शक्ल, मोदींनी एकही वाक्य बोलू नये. देशाची शक्ल उडवायला पाकिस्तानची गरज नाही, धर्मांधता आणि अतिरेक्यांची गरज नाही. बेरोजगारीसारखे भस्मासूर या देशामध्ये अराजक निर्माण करून शक्ल उडवू शकतो. मोदी सरकारची धोरणं चुकली आर्थिक? नाही, मी असं म्हणणार नाही. पण नोटबंदी आणि GST या देशातला उद्योग अडचणीत आहे, आणि उद्योग अडचणीत येतो तेव्हा रोजगार अडचणीत येतो. खूप धन्यवाद संजयजी, आपण दिलखुलास गप्पा मारले. जय महाराष्ट्राचे. आपले आभार. जय महाराष्ट्र.